नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर शिक्षक दिनाविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे. शिक्षक स्वतःसाठी जगताना विद्यार्थ्यांसाठीही जगतात. अज्ञानाचा नाश करून जगाला प्रकाशमय बनवितात. आधुनिक भारताचे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस प्रथम विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते एक उत्तम शिक्षक होते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या संस्कृतीत आई वडिलांनंतर दुसरे महत्त्वाचे स्थान असते ते आपल्या गुरुला. आई आणि वडील जसे आपल्या मुलावर चांगले संस्कार करतात तसेच गुरुसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम करतात. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचे कार्य खूप अनमोल असते. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार म्हणजे स्वच्छ पाण्याचा प्रवाह, ज्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना विकासाची दिशा आणि प्रेरणा मिळते. शिक्षकांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते की गुरुविना ना मिळे ज्ञान, ज्ञानाविना ना मिळे सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.